प्रिय दादा, आयुष्यात सर्वांनाच सर्व नात्यांना न्याय देता येतो असं काही नाही, पण तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात सर्वच नात्यांवर खरे उतरलात. मग वडील असो, नवरा, मामा, चुलते, आजोबा, या सर्वच नात्यांना न्याय देण्याचा तुम्ही तुमच्या परीने संपूर्ण प्रयत्न केलात. आयुष्यभर करारी असणारा माझा बाप शेवटच्या दिवसांमध्ये आयसीयूच्या बेडवर पडून हळवा झालेला आम्ही पाहिला आहे. स्वतःला अत्यंत वेदना होत असतानाही भेटायला येणाऱ्या प्रत्येकाची तुम्ही भरलेल्या अंतःकरणाने आणि पाणावलेल्या डोळ्यांनी आस्थेने चौकशी करताना आम्ही पाहिले. तुम्हाला तसं पाहायची आम्हा कोणालाही सवय नव्हतीच. मुळे संतोषने व मीना अक्काने तुमच्या हॉस्पिटलच्या दिवसांमध्ये तुमची खूप सेवा केली. आमच्या सगळ्यांनाच वाटत होतं की तुम्ही ही आयुष्याची लढाई जिंकून परत याल, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. तुम्ही गेल्यावर शांता अती रडत रडत तुम्हाला सांगत होती, आता गेलास ना तर आत्यांना भेट, रामदासला भेट, बाबाजी दादाला आणि आईलासुद्धा भेट, आणि तुम्ही सर्वजण आता खुशाल रहा, आमची काही काळजी करू नका. हो दादा, तुम्ही आशाचीही काही काळजी करू नका, आम्ही सर्वजण मिळून तिची काळजी घेऊ. खरंच कसं असतं ना आयुष्य, आपल्या जवळ असणारा एखादा माणूस एकदम आपल्यातून निघून जातो आणि तो आता आपल्याला कधीही दिसणार नाही, त्याचा आवाज कधीच कानावर पडणार नाही, हा विचारच खूप वेदनादायी आहे. पण सगळ्यांना त्या प्रवासाला जायचं हेही तितकंच खरं. आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनात बहुतेकांना आयसीयूतूनच जावं लागते की काय, हेही तितकंच खरं. दादा, तुम्हाला गावची ओढ पहिल्यापासूनच होती. तुम्हाला लवकर बरं होऊन मुक्ताईच्या मंदिरात यायचं होतं, तिचं मन भरून दर्शन घ्यायचं होतं, पण देवीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. कौटुंबिक जीवनातील, एकत्रित कुटुंबातील जबाबदाऱ्या पूर्ण करत तुम्ही मुंबईस्थित नेटवर्कर मंडळींचा ग्रामस्थ मंडळ निर्माण करून ग्रामस्थांसाठी अनेक समाजोपयोगी कामं केलीत. तुम्हाला आणि आईला पहिल्यापासूनच माणसांची खूप आवड होती. गावावरून शिक्षणासाठी, नोकरीसाठी, तसेच दवाखान्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही आधार आणि आश्रय दिला. अगदी दवाखान्यात डबे पोहोचवण्यापर्यंत तुम्ही केलं आणि सारं काही अगदी मोठ्या मनाने केलं. रक्ताच्या नात्या पलीकडे सुद्धा तुम्ही अनेक नाती कमावलीत. मग यामध्ये थिंगळे बाबा आणि आजी, कमळा मावशी, ढोले बाबा, बापू मामा, वायकर मामा, बटवाल नाना, जाधव दादा, मंडलिक मामा, वाघ मामा, कधीही वेळेला धावून येणाऱ्या या माणसांची श्रीमंती तुम्ही कमावलीत. दादा, तुम्ही सर्व अर्थाने मोठे होताच, वयाने, मानाने आणि मनानेही. म्हणून की काय, तुमच्यासाठी आमच्या सर्वांच्या हृदयात एक स्पेशल कप्पा नेहमी असेल. आमच्या हृदयातील ती जागा कोणीच घेऊ शकत नाही. तुम्ही आमच्यासाठी वटवृक्ष होतात, लढवाई होता. तुम्ही आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जाताना आम्ही पाहिलंय. तुम्ही आयुष्याला उत्तर देताना आम्ही तुम्हाला पाहिलंय. म्हणून की काय, गुरु ठाकूर यांच्या कवितेतल्या आज मला ओळी या ठिकाणी आठवत आहेत. करुण जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना, गहिवर यावा जगास सार्या निरूप शेवटचा देताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर भावा कातर कातर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर.